Oh!
नवरात्रोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा. आज या ठिकाणी श्रीदेव भैरी रमणनाथ जोगेश्वरी या गावची ग्रामदेवता आणि सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ चांदेरे यांच्या वतीने या ठिकाणी आज तुमच्या मनोरंजनासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मी या सर्व तरुणाईचे या मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांची मंडळी आहेत त्यातील सन्माननीय अध्यक्ष श्री महेश अशोक शिंदे शिवसेना विभाग प्रमुख त्याचबरोबर महेंद्रजी झापडेकर आणि सर्व या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर महिला मंडळी असतील या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. बघितलं मंडळी हा बारी एकदम खतनच करणार एकदम धंद्यानी काय काळजी करू नका. सतत चालू आहे जो काय आवाज असेल तो गोड मानून घ्या. मी तुम्हाला माझ्या आवाजामुळे कळलं असेल त्याच्यामुळे जो काय आवाज पोहोचेल तो गोड मानून घ्या. नाही आवाज तुम्हाला देणार जो काय असेल तो गोड मानून घ्या मात्र कारण का जो काय येते काय निसर्गाची देण आहे ती आपलं काही इंजिन नाही एवढे जागरण करायचे बाहेरच करायचे नुसत्या. तर या ठिकाणी हा बघितला केवढा बॉल आहे बाईचा बघूनच भीती होती. हा माझा नाही हा तेजल बाईचाच आहे केवढा आहे. सगळ्या कलावंतांना मानाचा मुद्रा करतो त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरा तेजल पवार यांना पण करायला पाहिजे मुजरा मुजरा त्याला म्हणून मुजरा. तुम्ही बघितलं ना सगळे एवढे तेकडे पोरी आहे ना म्हणजे आता ज्या म्हणतात हाय फाय मॉडेल जसं गाड्या असतात ना स्कॉर्पिओ है की नाही हा इर्टिका ऑडी गाडी तशा सगळ्या पोरी एवढ्या चांगल्या रुपानं चांगल्या सुंदर आहे पण मधीच मेला डंपर काय प्रकार भालचंद्र तू विनायका सर्व सिद्धीचा नायका कला गुणांचा नायका तारी तू गणनायका भैरी जोगेश्वरी येणार नाथा. आणि या गावात आल्यानंतर कळलं की जी भैरी जोगेश्वरी आहे आणि जो रुवणला जाईल तो माझ्या कुळाचं दैवत आहे. माझ्या कुलदैवता महाकाळ कुळाची जी राई रत्नागिरीला वगैरे जी आमची मेन कुळ आहे महाकाळांची त्याच्यामधलं जे मेन प्रमुख देवस्थान आहे ते रवळनाथ आहे. आणि रवळनाथाच्या भूमीमध्ये मला कार्यक्रम करता ईश्वरानं माझ्याकडून तुमची चांगली करमणूक करून घेऊ हीच गाव देवाला या ठिकाणी विनंती करतो आणि म्हणून म्हणतोय भैरी जोगेश्वरी केदारनाथ नमित चरणी हे मुनी माता वरदायक तू ही सुखदाता रंग भरावे रणी तू आता. आणि म्हणून या ठिकाणी नवरात्रीची माता या ठिकाणी बसलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी ते गीत घेत आहे ते नवरात्रीचं गीत टाकलं होतं ना. हा यो
नवरात्रीच्या नऊ दिवसाला दिसली आहेश्वरी हो नवरात्रीच्या नऊ दिवसाला भर चैतन्य ईश्वरी हो मंडपी बसली ही जगदंबा मंदिरी सजली जोगेश्वरी हो बरोबर आहे ना मंडपी बसली ही जगदंबा मंदिरी सजली जोगेश्वरी हो मंदिरी बसली जगदंबा मंदिरी सजली जोगेश्वरी हो रत्नाकर रणात गाजे रणात गाजे बोला कंड
शिवचैतन्यराज मंडळ आणि भैरवडी शाखा या ठिकाणी नवयुग हनुमान पंत कला पथक मुरडी गोठणवाडी बाई मला आवाजाचं चॅलेंज करते पुरुषाच्या बरोबर आवाज काढशील काही खाली धूर निघल बरोबर आहे ना आवाज बसला म्हणून नाही ही निसर्गिक देणगी आहे ती आज आज माझा बसेल उद्या तुझा कसा नाही बसत समजेल तुला बसल्यावर असा सुचल कसा मी सलग कार्यक्रम करतोय आणि ही 7 तारखेपासून करते ह्याच्या पुढे तिचा 10 कार्यक्रम आहे म्हणजे सलग तिचा 9 तारखेचा 10 कार्यक्रम आहे आणि आमचे सलग ह्याच्या अगोदर पुस्तक आलोय तिच्या अगोदर पुस्तक आवाजाचं चॅलेंज करते कुणाला बाय असं चॅलेंज करून घेत जगामध्ये एकाच एक आहे मी जर म्हटलं माझ्यासोबत कोण नाही असं नाही असं शेकडो पडलेले शाहीर आहे ना कोकणामध्ये बघा तुम्ही त्यामुळे बाई कमेंट आहे ना तुझ्या जवळ ठेव ही कमेंट तुला संपवी नाही कमेंट झाली माझून बाई ती आकार नाही उकार काय समजतो तुम्ही माणसान जाडा असावा पण इतका पण जाडा असू नये की त्याच्या आकार उकार काही कळत नाही बरोबर आहे ना पण चेहऱ्यावरचं काही नाव डोळं दिसलं म्हणजे झाला काही आहे की नाही असं ते गण घेतो नंतर मजा करतो तुमची बघा तुझी पण मजा करतो हा आणि म्हणून गण घेतोय गणपती बाप्पा मोरियाचा आणि या ठिकाणी माझे युट्यूबवर बांधव या ठिकाणी माझ्या सगळ्यांवर प्रेम आहे बरे का मी कुणाचा विरोधक नाही फक्त माझं सांगणं आहे या ठिकाणी श्याम शिजब दादा कुठेतरी आहे मग अशी नाव मॅडमने घेतलं म्हणून माझ्या लक्षात आलं माझे जीवलग मित्र आहेत आणि प्रेम आहे सगळ्यांचा फक्त 2-3 दिवस राहिलेले आहेत 12 तारीख झाली सकाळला का नाही टाकणार रात्रीत का नाही टाकणार मला काय फरक नाही पण ही लोक एवढं 1,00,000 रुपये खर्च करतात ना तुमच्या सकाळच्या टाकण्याना आहे ना सकाळी बघायला मिळते कशाला रात्र जागवायची गरज आहे बरोबर आहे ना हे लेडीज जेंट्स शक्ती तुला ठेवणार एवढं सोपत आलेच नाही 1,00,000 रुपयाचा सोराटा करायचं नाही जमवताना घाम येतो दिसता घामटे फुटतो आम्ही काम करतो गावामध्ये म्हणून आम्हाला कळतो आणि म्हणून युट्यूब वाल्याने आपली कला तुम्ही देता येवरती पण फक्त एवढं तेवढं पाळा हे की नाही तेवढं तरी मागे मोठा शब्द पाळा की नाही काय काय आहे निर्लज्ज त्यांना मी घेणार नाही त्यांच्या खरंच जाऊन तिथे बघणार आहे त्यांच्याकडं मी मायेत सांगतो की सीझन एक प्रत्येक काढा त्यानंतर टाका माझा विरोध नाही शूटिंग करा सगळं काही करा आहे की नाही एवढं पाळा बाकी काय नाही असं गणपती हा गणपती बाप्पा मोरियाचा कान्या घुमतोय सुर हे गणपती बाप्पा मोरियाचा कान्या घुमतोय सुर माझं भरू नाही नाही उर तू अम्मा सोडून जाता दूर माझं भरू नाही नाही उर तू अम्मा I'm not sure what I'm talking about.
प्रभाकर
बोला पड्या यांच करून या ठिकाणी 500 रुपये पारितोषिकाने या ठिकाणी घेतोय. वर चढता म्हणते तुझ ते खाली मालते, वर चढता म्हणते तुझ ते खाली मालते, बघा येता मी खाली तुझ आपलंच हातान घालते. मला रिंगण फिरवायची गरज नाही, गवळणे हडस धाडस आहेत येते ना, तू काढत याची गवळ. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला मजेशीर एक गवळी द्याव्या, आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला, कारण का तुम्ही एवढी लांबून मंडळी आलेले आहात आणि तुम्हाला तुमचं मनोरंजन तेवढे पैसे तुमच्या वसूल झालं पाहिजे, म्हणून या ठिकाणी वेगवेगळे काय तर तिची दिलेली नियमानुसार बरोबर आहे ना. आता तुमच्यासाठी म्हणून एक मजेशीर एक किस्से गवळून टाकतो, नंतर एक मजेशीर गवळून घेऊन टाकतो. जात घरी उपाची न धाडी खरी, प्रेम जडले या राधेचे माझ्या बरी, प्रेम जडले या राधेचे माझ्या बरी, थाट होतो माझा हर घडी. मी नंतर अर्थ म्हणतो पाहता ही ना हा गडी. एखादा पाहुणे एकदम जेव्हा भावात असतो तो कधी पण जाऊ दे, पहिले ती जेवण जा, पहिला ताट रेडी, कधी पण कानाला जाऊ दे, गरीब भाताचं जेवण रेडी. ताट बोलतो माझं हर गडी, काना म्हणतोय पाहता ही ना हा गडी, ताट बोलतो माझं हर गडी, पाहता ही ना हा गडी. आता गवळण बघितली गवळी ती है ना, गवळण कशी असते ना, बाई कशी असते ना, तशीच वरणाचा बोजा उठवत आहे की नाही. आता ही एवढ्या चाडचूड आहे, हिची अंडे अंडी काही एवढी कशी एवढी असेल काय, हिची वसाडीची घागर पण मोठी. मी वरती चढलो होतो ना झाडावरती हलून जायचो ती रस्त्यात, बघितली केवढी तो मोठी त्या अंडीची साईज. आता साईज आपण सहज वापरतो, ह्याची साईज काय सांगावं, म्हणजे आकार काय तो सांगावं. बरोबर आहे ना, ही म्हणते कुठल्या शास्त्रात आहे, तिचं सगळं शास्त्र काढतो नंतर. पण तुम्हाला एक पैसे सुटका देऊन जातो, मला गवळण घेऊन ते पदार्थ जातो, नंतर धमाल करायचीच आहे. आणि म्हणण्या यासाठी घेतोय तुमच्या पहिले पायी वसूल व्हावं म्हणून, नाही तर मला एवढा गाण्याचा खजिना वाटायला मी एवढा हलका नाही. लोक ही आहे ना दिसती बचत करतील, मग पण नको पुढच्या पर्यंत जर भाजी लागली तर तिथं कुठला टाकू, तशी माझ्याकडे हैगाई नाही, नवीन निर्माण करायची ताकद आहे महाकाळ बुवाकडे. आणि म्हणून घेते आज बर सांगतो खर, आज बर खर खर गोष्ट सांगत नाही खोटी, आज बर खर खर गोष्ट सांगत नाही खोटी, आईच्या गांडीची साईज मोठी, आईच्या गांडीची साईज मोठी. आणि म्हणून या ठिकाणी घेते बघा,
ही वसाडी करुणा अशी ना लगेच पोराने कुठल्या खोडे काढले की लगेच आयशी जवळ सांगायची आयशी जवळ सांगितली की आमच्या कामाच्या आई जवळ यायची पण मग पोरं आपले आहेत लहान पोरं आहेत वसाडी चुकतील मागतील है की नाही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा असं काही नाही आता इंग्रजी शब्द आपले बरेच मिक्स झालेत आणि म्हणून या ठिकाणी अर्धी मराठी अर्धी इंग्रजी अशी मी तुम्हाला गाणे या ठिकाणी सादर करणार आहे बघा असं करत इथे मी हाल बोले नंदाचा हाल असे गोळ नखी बेदार बघ करी ना प्रॉब्लेम सॉल्व्ह बातमी घडलेली ही काल ही गप चुप आयला देते ऑल ऑल म्हणजे सांगू आपण एवढं सगळं ग्रुपवर आपण बोलतो एखाद्या शुभेच्छा पाठवल्या की काय म्हणतो थँक्स ऑल म्हणतो ना आपला जरी ज्याला येत नाही ना पण तो मोबाईल हाताळतो तो म्हणतो थँक्स ऑल है ना देते ब ऑल देते ब ऑल गपचूप आहे ना काय चुकीचं नाही ना म्हणू म्हणू हा असं करतो इथे मी हाल बोले नंदाचा हाला असं गवळण ही बेदार बघ करी ना प्रॉब्लेम सॉल्व बघ मी घडलेली ही काल ही गप चुपायला दे देवाल बघ मी घडलेली ही काल ही गप चुपायला दे देवाल वैशिष्ट्य आणि महत्व याच्यातला फरक आहे बरोबर आहे ना
ह्या बाईला शब्दांचा अर्थ कोणाला कळत नाही. म्हणजे का पुरुषांनी स्थिर नजरेनं बघावं बाईकडून आणि पुरुषांनी मार खावं. काय मिनिंग काय बोलावं कळत नाही. तू वैशिष्ट्य विचारतेस का महत्व विचारतेस ते मला सांग. त्याचं महत्व असं आहे की ते की ज्या वेळेला हा दिग्विजयाचं या ठिकाणी रामरायानं ज्या वेळेला यज्ञ केला युद्धासाठी विजय यज्ञ त्यावेळेला हे शमी वृक्ष ते साक्ष होत त्या यज्ञाचे. दुसरा विषय असा की महाभारत मध्ये या वृक्षावरती संपूर्ण पांडवांची शस्त्रे त्या झाडावरती ठेवलेली होती. पांढऱ्या फडकामध्ये द्रौपदीने बांधून ठेवली होती. त्या असं बरेच महत्व आहे आणि त्याचं खास करून महत्व यासाठी सांगतोय. एखादा आपल्याला मुंगूस रस्त्यात जाताना दिसला की दिवस चांगला जातो हे वास्तव आहे. मी अनुभवतो तुम्ही पण अनुभव बघा. एखाद्या समोर मुंगूस भेटला कारण का मुंगसाचं तोंड आहे. मुंगूस हा विष्णूचा अवतार आहे आणि त्याचं दर्शन झाल्यानंतर श्रीहरीचं दर्शन घडतं आणि म्हणून तेच भाग्य या ठिकाणी शमीच्या वृक्षाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला मिळतो. आणि म्हणून सगळ्यांनी शमीचं झाड दारात लावा. मी लावलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मी रोज पत्रात गणपतीला वाहतो शिवाला वाहतो. माझ्या दारातच लावले नाही हिने आता प्रश्न टाकला म्हणून नाही. घर बांधलं तेव्हाच या ठिकाणी शमीचं झाड लावलंय. तर हे त्याचे फायदे की ते प्रश्नाचे तिला फोटो न फोटो मला त्याशी घडून देत नाही पण चांगलं काहीतरी लोकांपर्यंत जावं ही जी पुराण कथा आहे त्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी ते तुम्हाला सांगितलं. बाई म्हणते बुवा सांगतात की प्रश्नपती एवढा लाकडा घ्यायची गरज आहे काय. माझं म्हणणं असं ह्या बाईचं रेट आहे ना त्यामध्ये इंदूरकर महाराजांचं कीर्तन इथं होऊ शकतं एक लक्षात ठेव. है की नाही. तू जर तोंडानं सांगितलेला प्रश्न तेच तू अख्खी जर काव्यामध्ये सांगितलं तेच येणार आहे. काय ना काय मजा आहे. काळ बदललेला आहे. विष्णूचा अवतार राम पण होता श्रीहरी पण होता. पण श्रीहरी विष्णूचा अवतार असताना सुद्धा तो जर रामासारखा भागला असता ना तर अधर्म वाढला असता आणि महाभारत घडलं नसतं. त्यासाठी त्याला कृष्ण अवतार होऊन कपट करावं लागलं. तसं काळानुरूप बदलावं लागतं लागतं का नाही. आणि ही इडी म्हणजे कर तुला काय जुनी रिओ ओढायची ती ओढ जशी काय मोठी परंपरा जोपासते. परंपरा जोपासते समज झाल मी सगळं घालायचं पोरीचं पाय आहे ना हे कशाला ठेवलं बरं ना. हा आणि म्हणून ते शमीच्या झाडावर गाणं आलं म्हणून माझं या वर्षीचं पॉप्युलर गाणं आहे. तुम्ही युट्यूबला ऐकलं असेल. युट्यूब मुळे एवढा तोटा होतो तुम्हाला सांगतो. युट्यूबवर लोक धड अर्थी लोक पण ऐकत नाही. मी पण तुम्ही युट्यूब मध्ये बघितलंय कोणाचं चॅनल बरोबर आहे ना. तर अर्ध मिली करून टाकतो. कुणाचं चॅनल इकडं 50,000 सबस्क्राईबर असा म्हणतात ना. सबस्क्राईबर असलेलं कोणाचं नाही. आता तर कुठं एक दोन व्हायला लागले मग त्याच्या फक्त किती 2-3 हजार बरं अख्खी ऐकत नाही. त्याच्यामुळे नुकसान होतं. बाकीच्या आम्ही ते गाणं मांडत नाही की बाकीची जी मंडळी न बघणार आहे त्यांना त्याचा आनंद लुटता येत नाही. बरोबर आहे ना. मारायची झाली तर ठार मारून टाकायची. आता सगळं दुनियेभर पोचलं पाहिजे. फरक नाही पडत आम्हाला. बरोबर आहे ना. आता अदर मारू नका तुम्ही. तुम्ही तेवढं चॅनल आमच्या जीवावरती मोठं करताय ना मग ते आम्हाला पण चालून द्या. बरोबर आहे ना. हा असू दे. आणि म्हणून या ठिकाणी घेतोय ही जी शस्त्रे होती ना द्रौपदी त्याच्याविषयी आना म्हणून मी गाणं घेतोय. ऐका ऐका बाबा निर्णय. हा ही जी शस्त्र होती ना त्याच्यामध्ये अर्जुनाचा गांडीव धनुष्य श्रेष्ठ होता आघाडीवर होता. आता गांडीव धनुष्य गांडीव नाव ठेवायला आपण नव्हतं गेलो. गेलो तो काय आपण नव्हतं गेलो गांडीव धनुष्य ठेवायला. गांडीव तो आघाडीवर होता. एवढंच माझं गाणं सांगताय. मी पुन्हा चुटका बनवून देतो बघा. होते अनेक शस्त्रे त्याच्या बघा होत्या धाडीवर. उठलो का मी गाणं म्हणणार नाही. तुम सांगतोय खर ऐका उभर. ही जी शस्त्रे होती हिच्यातील ह्याच्यातील पण होत आणि ही जी शस्त्रे आहे स्त्रीलिंगी घेतोय. ही जी शस्त्रे आहे हिच्यातील काय कोण होता तर गांडीव र हा साऊंड र मतदारांचा रे भारी साऊंड र जसं गांडीवर गांडीवर बरोबर ना. होत्या अनेक शस्त्रे त्याचा बघा होत्या गाडीवर. तुम सांगतोय खर ऐका उभर. इच्छतील हाय गांडीवर. होत्या अनेक शस्त्रे त्याचा बघा होत्या गाडीवर. तुम सांगतोय खर ऐका हो बर. हिच तिल हाय गांडीवर.
रत्नाकर म्हणजे सागर, रत्नाकर म्हणजे सागर. ही काय म्हणते, रत्नाकर झोपला कुठच्या बापसानीच्या ग्रंथ काढला होता की तिथे समुद्र झोपे बघा म्हणून. किती जणांना पट्टे मला सांगा, चुकीचं आहे की नाही? घोडीला घोडा लावायचं काही काम करायचं नाही. ही धर्म संपदा आहे, ग्रंथ संपदा एवढी मोठी आहे धर्मामध्ये आपल्या. हा चुकीचं काहीतरी मांडू नको. समुद्र अखंड जीवित आहे, तो कुठं मेलीला पडला तो दुसऱ्याला मारतो. हा वसणी तू आलास ना, तू आलीस ना तर तुझ्यावर उडवी उडल उडल पाण्याचा थेंब आहे. रत्नाकर असा उडतो ना, लाटा बघितलेच नाही ये जरा माझ्यावर बोटिंग फिरायला. हा जाती म्हणतो मच्छीमार आहे मी. हाय काय मला सांगा, रत्नाकर झोपला त्याच्यावर माकड चालला, माझ्यावर चढून काय उपयोग होणार आहे काय? लग्नाला 3 वर्ष होती ते त्याचा तरी उपयोग करून घेईल. आपल्याला काही उपयोग काही नाही, पण तिला माहित नाही हा रत्नाकर हाय बरोबर आहे ना. म्हणून या ठिकाणी त्याच्या ढगात रूपांतर होत पाण्याचं आहे की नाही, पाणी गळत खाली गळत गळत म्हणून धरती या ठिकाणी गडबड राहते आहे ना, गडबड राहते धरणी आणि म्हणून सोन्याचा घास आपण मिळतो. सृष्टीचक्र आहे हा, म्हणून तिला सृष्टीचक्र काय ना रत्नाकर काय लागतो ना तो बघ ऐक तुझ्या चालीला चाली पण एवढा माझा चालींचा खोबरा वगैरे कारण का आपल्या नवीन नवीन चाली करायचा फॅड आहे आणि त्यामुळे दुसरी कुठली मधीच कुठली चाल आली ना की तिला घोडीला घोडा लावायला लागतो मला. तो करतो ना मग तो गड गडतो ना मग गळतो ना सरक रायदा हे पाणी हे तेजल हे सारं पाणी करायला आहे ना. सरक रायदा हे तेजल रत्नाकर लागतो ना. संगीतकार आहे त्यांनी अगदी घासली नाही आणि म्हणून अगदी या ठिकाणी सगळ्या मजा रसिकांची करतात. तुझ्यावर का नाही बाई, त्यांनी मला मलाही घडवलं. बुवा गायचं कसं, नवीन कलाकाराला घडवण्याचं काम करतात. माझं डोकेवाला नवीनच आलाय, बारका जितुकलं कोण आहे म्हटलं आपल्या वाड्यात येऊन जनावर कसा झोपा काळजी नाही. ही सगळी कलावंतांना घडवणारे आमचीच कला मंच आहे असं नाही दुसऱ्यांना खाली खेचायचा. गिरमिली अशी आहे ना, आपल्या पुढे जर कोण गेला ना नागोरी मिलीला बघवत अजिबात बघवत नाही. आता असं तुम्ही काय बाकीचं काढत नाही, काढलं असं असू दे बाजूला काहीतरी ठेवायला हवं आहे ना. ती कशी बारीक करते त्याच्यावरती नानु का नका तो काढ आता ऐका पण बाकीचे विषय काय काय तुम्ही युट्यूबला ऐकलेले आणि म्हणून तुम्हाला नवीनच विषय या ठिकाणी घेऊन आलो. आता हे मला काही जे वाजवण्याची काही देणे घेणे मला काही नाही पडले बरोबर आहे ना. मला काय करा कशी कथा करत नाही, पण तू जर आलीस हा तू मला चॅलेंज द्यायचं नाही भाई, हे गाणं मारून दाखवून ते गाणं मारून दाखवून हे असे काढीन ना. तो पुन्हा आता एवढी इडली काल तर अक्षरशः कबूलच केला महाकाळ तू असला की मी निश्चित फिरती हे कबूल करावं लागतं. आम्हाला नाही विरविण्याची गरज पडत, मी निवांत झोपलो होतो बघितलं ना तुम्ही. तू कशी का नाही बारीक कर, तुझा यार गाणं महागड बोल सत्य, तू कुठलं पण गाणं घे, तू नवीन आपला गाणं कर नाही का.
5 मिनिटं तुला दिली तर नावाचं नाव पाकड नाही. चॅलेंज माझ्याजवळ करायचं नाही. तुझे लोक देत ना गाणी देणार 17 जण, ते लागल्याशिवाय काम होतच नाही. म्हणजे लिहायला मला तसलं काही नाही, एकदा पुरेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी विषय असं कळतो बघा, विश्वामित्राचा तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनका आली होती. आणि मेनका आता काही दिसत म्हणून असं काही घडी लागली तर त्यावेळेला आहे ना सगळे गंधर्व गायक है की नाही सगळे होते. मी त्याच्यामध्ये वादक होते हे मी माझ्या मनात सांगितलं नाही, मी आदर्शिवाय बोलत नाही. आणि ते बघायचं एवढा तपस्वी मोठा बसलेला आहे आणि त्याची तपश्चर्या भव्य करायचं, त्या वसवण्यात जर रागात जर वाटोला लावला तर करायचा काय? बरोबर आहे ना? हे आपलं वाकून वागताय काय बाबा, उघडताय काय डोला? म्हणजे यांना वाजवायचा हौस आली नाही, ह्याचा कोण झाला ते करू काही ही भीती, त्याच्यामुळे त्यांना रुची राहिली नाही. आणि ह्याच्या वसत आली ते वाकून बघतात काय? तर हे जे तप आहे ते उंची बघता तप उंची म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ उंची उच्च म्हणजे श्रेष्ठ, उंची उच्च म्हणतात ना उच्च हे श्रेष्ठ म्हटलं जातं. तसं हे तप उंची बघितलं त्यांनी की एवढं तपस्वी आहे त्यांची घाबर नाही, ते खालून वाकून बघतात कपची कसे गाणे घेते बघा. विश्वामित्राला पाहून वाटेना यांना रुची ग, विश्वामित्राला पाहून वाटेना यांना रुची ग, हल्ली वाजवणार तो तर चालतीच आहे ना. असू दे, हा विश्वामित्राला पाहून वाटेना यांना रुची ग, हल्ली वाजवणार वाकून बघतात तुझी रे, सकाळची बदनामी करू सगळी तुझी ग, सकाळची बदनामी करू सगळी तुझी ग, वाजवणार वाकून बघता तुझी ग, वाजवणार वाकून बघता तुझी ग, वाकून बघता तुझी ग, वाजवणार वाकून बघता तुझी ग. आपले नाजुक अंग नाकामध्ये बग झाली मारतात
मारतात ना, मी काय तुम्ही बोलला काय, हिचं वाजवणार हिचा गाणं मारतात हा ना। मग मजेचे त्या अनुषंगाने आलं म्हणून घेते की तिन्ही माणसे राहतात बसन का तो भाई आवाज जरी बसला असला तरी तिकडे डॉक्टरकडे न्याय झाले तरी हरकत नाही। लोकांचे एवढे पैसे घेतले एवढे तिकीट सगळ्या गाड्या घोडा करून पेट्रोल खर्च करून आले पिक्चर सकाळी कामाचा नाही गाव म्हणजे म्हणत जाईल का नाही याची गॅरंटी नाही म्हणजे म्हणत ना म्हणजे सकाळी जायला हवाय तो ताप असताना आलेली सगळी मंडळी ह्या बसायला त्याची किंमत नाही आणि म्हणून आमच्या नियम होत्या लेडीजनी एक तास बारी जे फ्री सव्वा तास बारी दुसरी फेरी लेडीजनी अर्धा तास आणि शेवटची फेरी तुरीवाल्यानं 15 मिनिट तीन तासाचा कार्यक्रम एक तास साऊंडवाल्यानं दिलेला आहे अर्धा अर्धा तास चिटिंग करण्यात जातो बरोबर ना। म्हणजे 4 तास नाही ना लोक 2 वाजता जरी चुकली तरी अख्ख्या बारी बघून जाऊ शकत की नाही ही बसाडी आली की एक तास काढी निस्ती रडगण बघा निस्ती बोलबोल बोलबोल बोलगण मी काय बोलेल त्याच्यावरती आणि मी जर ही गाणी दिली नाही ना तर तिच्याकडे बोलायला पण काय मिळणार नाही लक्षात ठेव मी जर ही जर अशी काही गाणी दिली नाही तर तिला बोलायला पण काय शिल्लक राहणार नाही। एक दिवस गंमत करून मी बोलतो कारण का हिला गरम करायला फक्त भाकड बोलत असतो विचार काय दोनतो बिमतो तो खाल कुठं खाणायचा येतो म्हणून याठिकाणी घेत किती ही गाणी म्हणशील आता तूच बाई नमणार नाही उभ्या दिले सगळं खाली वाकूनच बघतात पेंजोला पण वाकून कीबोर्ड पण वाकून है की नाही तुर्कीवाला पण वाकून परवा म्हणते हो माझी बघतात म्हणजे किती निर्लज्ज नालायक बाई आहे म्हणते तीन आता हिचं तीन कोण शोधील गावणार पण नाही अंगावरती परवा म्हणते बघतात काय बोला आता मी मतदारांना सांगितलं तुमची शार्पी आणून बघायला लागेल मला एक दिवशी पण चालला कारपाटला मास्त करायचा काय किती ही गाणी म्हणशील आता तूच बाई जमणार ग नाही उभ्याने हे खाली वाकून गाण मारत तो वाजवणार गाई उभ्याने हे खाली वाकून गाण मारत तो वाजवणार गाई उभ्याने हे खाली वाकून एकेकामधून असं म्हणतात ना कुंडीमध्ये ठेवलं बरेच त्याला कथा त्यामध्ये गुंतलेलं आहे मी त्याबद्दल बोलत नाही पण हे गौरव ना तर वयात जसं जसं येत गेलं वाढीला लागलं वाढीतली बोला म्हणजे वाढीला लागलेली बोल वाढीतली येत नाही आपण असं म्हणतो ना ही वाढीला आलेली वाढीतली बरोबर ना ही पोरं या वरिष्ठांना लाजवतात मग द्रोणाचार्य असतील कृपाचार्य असेल भीष्माचार्य असतील मेरी कधी कुणाला त्या पांडवांना मारायला बघतात तर कुठे कधी द्रौपदीची साडी ओढतात आणि ही पोरं लाजवतात एवढाच विषय आहे कुठली वयात आलेली वाढीला लागलेली वाढी तरी बरोबर आहे ना नवचंदीमध्ये आई गलम भलताचा आनंद लुट लुट तिच्या घरात बस नाही घटन त्याचा संसार चालत नीट मान मान मातरी माणसे बोलली बघाही साठी तरी मनी वाटते लाज बघा पोर घेऊन जाऊत वाढी तरी आणि मला म्हणते ही वसाडी अजून कुठं वाढीचं तोंड बघितलं नाही मला म्हणते हा वाढीत नाही गावात नाही येऊन बघ माझ्या गावात तुला महाकाळ बोल काय तू समजत सगळ्याच्या असं विद्यात बसलेला आहे ना तेवढं प्रेम मिळवायला पाहिजे साधं काम नाही जगायचं असं ना कि मेल्यानंतर रडली पाहिजेत माणसं जगाने पाठी आपल्या साठी रडावे असं कार्य करावे आणि म्हणून काम असं करायला बापसाहेब बापाने माझ्या सांगितलेलं आहे
जगायचं तर नावासाठी. माणसं जगतात खायसाठी, खायसाठी जगायला आलो नाही तर नावासाठी आलो. तेव्हा नाव नव्हतंय, आपण आपल्याला नाव ठेवून जायचंय आणि त्यासाठी काम करायला पाहिजे. आणि म्हणून म्हणतो काय, मन म्हातारी म्हणजे म्हणती बघाही साठी तरी मनी वाटतेलाच बघा पोर गिरा लग्नात वाणी तली हो. मनी वाटतेलाच बघा पोर गिरा फिरट मारायचं, अक्का बोलून काढायचा, ह्याचे मास नाही,
हिचा मोठा मास आहे ना, माझ्याकडे का नाही ते असू दे, पण ते या ठिकाणी घेते बघा. ही मला प्रेमाने म्हटली की नाही रत्नू म्हटली ना, तर रत्नू तर या श्रीहरीच्या गळ्यामध्ये वैजंती माळा घालायची, वैजंती माळा. तर हार एवढा वैजंती माळेचा चढल्यानंतर आहे ना तो बाजूला नाही चालायचा, हार तनू चढल्यावर, हार तनू म्हणजे देह, हार तनू या देहावरती चढल्यावर तो कधी बाजूला चालायचा नाही. मग त्याला इतका आनंद व्हायचा, नीट ऐका, त्याला इतका आनंद व्हायचा, मग तो आनंदाने त्याचं गाणं मारायचं. बरोबर ना रत्नू, काय करतो बोल. कानाची तू शोभशी राधा, हे तुझ्या प्रेमाची जडली राधा, जडली बाधा तुझ्या वडीचा जीवा भावाचा रत्नू जडतोय ग. बरोबर ना, हा रत्नू जडतोय ग, जो आवडीचा आहे. वैजंती मला साधी नव्हती आणि मग तुझ्या वडीचा जीवा भावाचा रत्नू चढतोय गाकधी बाजूला सारतोय ग, बाजूला सारत नाही एवढं प्रेमाने वैजंती मला घेतलेलं आहे. नकधी बाजूला सारतोय ग, येऊन गाण मारतोय ग, नकधी बाजूला सारतोय ग, येऊन गाण मारतोय ग, काली भूस काली काली भूस तू चिचुंदरी नाही भूस तू, या भूस मध्ये चिचुंदरी म्हणणारच नाही, चिचुंदरी लक्ष्मीदेवी म्हणतात आहे की नाही, भूशीला दांडगा काढतात ना, दांडग्यात झोडायसारखे झालेले आहे. इथं उजेडत तेवढं बघू नका मध्ये दादांच्या लाईटिंग वर तिकडं, हा हाय सारी पावडरची कमान सपोनी लांबून पिकलाय, हाय सारी पावडरची कमाल, मेकअप शिवाय हिला काय बघा. चल नाही गो पुढे तुम्हाला आला, तुम्हाला चॅलेंज आहे, फोटो काढून आवडलं जा तिच्या बरोबर मेकअप उतरल्यावर. मेहनत जुन्यांनी माकड असलं, ही मध्ये माकड चढतो काय तो उठतोय तो, ही त्यांच्या वंशातली शेवटची पिढी असेल मला वाटतं, एवढी माकडी काली बरोबर आहे ना. कोणीला म्हणितलं कोण पण हिला अशी, हा आणि या ठिकाणी बघाची फरमाईश दादांची होती, शिंगत ढोल बघा वाजे भारी. त्याने मुलीचं नाव या ठिकाणी सगळे सर्वपर्यंत कोंडलेलं आहे, शिंगत ढोल बघा वाजे भारी. आता हा पोरांचा गाणं आहे, हा मेला ढोल केवढा नसतो बघितला ना, चाललंय ते मला नाचायला लय अडचणी झाल्या, दगड असा आलाय की मला मनावर का नाचताच येत नाही. हा शिंगत ढोल बघा वाजे भारी, हे वाजे भारी नाचते घरामधी, शिंगत ढोल बघा वाजे भारी, हे वाजे भारी माझी नाचते घरामधी, असं पालकीत बसून बाई माई म्हणजे दादाची ऐले, पालकीत बसून बाई माई म्हणजे दादाची ऐले, असं पालकीत बसून बाई माई म्हणजे दादाची ऐले, त्यांची बिचारीची फरमाईश. त्यानं प्रार्थी ना माझ्या मुलीचं गुण दिलंय त्याच्या याच्यावरती हातावरती मला दाखवलं, म्हणजे इतकं प्रेम या गाण्यावरती करतो. हे प्रेम काय मिळवा लागतं अशी गाणी हिट गाणी लागतात बाबा. आणि ही माझं गाणं हलवून दाखवते, हे गाणं हलवून दाखवते ना गाणं, हाच गाणं हलवून दाखवते ना गाणं हलवून दाखवते, त्याची बीच नाही बोलत, बोलायचं लोक लोक बोलायचं, आपल्याकडे वर्मी वार असताना कधी भ्यायचं नाही कुणाला, आयुष्यात भ्यायलो नाही कुणी. आणि ही होऊन सांगते, ह्याला बायकाने चपलीन मारली नाही, मी या माझ्या कुलदैवताच्या या आगारात आहे, म्हणजे या मतदार परिसरात जिथं माझं रबळण्यात आहे, पहिली जोगेश्वरी आहे. जर मला बायकाने मारले असेल कुठं जर सिद्ध झालं असेल ना, तू दाखवायचं मी नाश तिथंच बंद करीन, बाई फक्त तुरळला भानगड झालेली आहे ती माहिती आहे की नाही,
तुरळला मारामारी झाली नाही ती फक्त माहिती आहे, ती काय बायकांनी मारली नाही बाहेर, ते वेगळा ड्रामा होता आणि म्हणून तिथनं हिट झालो. इंदिरागरला पण सोडलं नाही, तुकाराम महाराजांना सोडलं नाही, त्या आम्ही कसं आलो लोकांनी आहे ना, ज्याचे जे प्रगती बघितल्यानंतर असं बघवत नाही. आणि ही म्हणते मला चॅलेंज देते, तुला एक दिवस बायका मारतील. आणि हिला जर आपल्या बाजून कुणी जर बोललं आमच्या बाजून, तर म्हणते मुळात भाड्यात आणलेले हो. आणि ही जी काय आणणार असेल ना बायका, ते हिच्याच जोडीच्या कोणतरी तयार केली आणि आली हे असती कप्ती येणार आहे. एक नंबरची खोटारणी बाई, शक्ती तुझ्यातली एक नंबरची खोटारणी. तुला काय बोलायचं ते बोल, ते सत्य असतं ना म्हणतात. खरं काय आहे ते खोटं बोलणाऱ्याला माहिती असणार, आणि खोटं काय आहे ते खरं बोलणाऱ्याला कधी माहिती नाही पडत, कधी माहिती नसतो. पण आहे ना बरं नाही ना, तशी बाई तू काय बोल, दुनिया या ठिकाणी बात करणार आहे, तर तुला जशी बारी करायची तशी का. चंदन रवींद्र माने यांच्याकडून 20 रुपयाचं पारसी तर मंडळी मोजून आपली पुढची बारी 15-20 मिनिटाची असेल. तुम्ही हिची बारी बघा, कोणी जाऊ नका ती म्हणते ना, मी पोहाची कशी सारा काढतो ती बघा, किंवा काय खत लावतो ती बघा, तुम्ही बघा आहे की नाही. माझ्या शेवटची बारी आहे, मी म्हणते तसं नाही ना, शेवटचे दोरे पण आपल्या हातात आहेत, सगळेच पत्त खोल उपयोग नाही. दोन तीन तीन बाऱ्याला रडविली झाली, हात टेकत आली बाया. मी माझ्या मंत्र सांगित नाही, त्यांच्या कलाकारांना इच्छिता तिकडं महाकालीच्या मंदिरात तर बाई इष्टीपूस बुवा या तुम्ही, मला बोलायचं. तुम्ही गाणी अशी घेतलीच का, मी म्हटलं जर एवढी दिवस संपतात तर बाई करतेच कशाला म्हणाया. बरं ना, आपल्याला जर सण होत नाही ना तर आपण बोलायचं नाही, आपलं घर काय दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचं ना. बरं ना, म्हणून बाय तुला भरभरून शुभेच्छा, तुम्हाला भरभरून दिलेलं आहे ना. ओके ना बाई, तुम्हा सगळ्यांचे या ठिकाणी रत्नागिरीवासी संपूर्ण जे लागून लागून मंडळ आले त्यांचं मी मनापासून आभार मानतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पहिली फेरी संपन्न झाली, सध्या करतो. धन्यवाद.